संभाजीनगर जायकवाडी धरणानं तळ घातलाय. जायकवाडीची पाणी पातळी 6.14% खालावली आहे. तर संभाजीनगर शहरासाठी दररोज 4 दशलक्ष लिटर पाणी लागतंय, त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट घोंगावतंय. पुण्यातील 4 धरणांमध्ये केवळ 23% पाणीसाठा उपलब्ध आहे. याच धरणांमधून शहराला पाणी पुरवठा केला जातोय. पुणेकरांना केवळ 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक. अवकाळी पावसामुळे माथेरानचा वीज पुरवठा गेल्या 2 दिवसांपासून खंडित झालाय. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. वाशिमच्या रिसोर्टमध्ये शासकीय विहिरीतून पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांनी कारवाई करत मोटारीसह इतर साहित्य जप्त केलंय. ग्रामीण भागातील पाणी टंचाईमुळे मोठी कारवाई केल्याची माहिती आहे. तेलंगणातील हैदराबादच्या विजया नायडू नामक अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. भाविकानं पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी 130 ग्रॅम सोन्याचा हार अर्पण केला. या हारची किंमत 8,36,000 रुपये. मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते विजया नायडूंचा सन्मान करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात पोलिसांनी 17 लाखांचा गुटखा पकडलाय. कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवर ही कारवाई करण्यात आली असून टेम्पोमधील 17,15,100 रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या नावाखाली 150 पेक्षा अधिक जणांची फसवणूक केल्याचा प्रकार लातूरमध्ये घडलाय. या प्रकरणात एका महिलेसह दोघांना विवेकानंद चौक पोलिसांनी ताब्यात घेतलाय. लातूरमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत 550 रुपये भरून सभासद झाल्यास मुलीच्या लग्नावे 1 लाख रुपये मिळतील असं सांगत ही फसवणूक करण्यात आली.